रमेश शिंदे एक शिक्षक आहेत, ते तर चक्क कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अंडे विकतात. सर मला तुम्ही सांगा, तुम्ही कुठल्या शाळेवर शिक्षक आहात आणि नेमकी तुमची परिस्थिती काय? मी हावरगाव येथील हायस्कूल टीचर आहे. मी गणित विषय शिकवतो. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मला अंडी विकावी लागतात आणि अंडी विकावी लागतात हे शिक्षक या नात्याला मला ते प्रतिष्ठेचं वाटत नाही, परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी काहीतरी करावं लागतंय आणि श्रम प्रतिष्ठा म्हणून काहीतरी काम करायचं म्हणून मग मला हे अंड्याचा व्यवसाय मला करावा लागतो. तुम्हाला काय अनुभव येतात समजा तुमचे विद्यार्थी आले किंवा असं कुणी नातेवाईक आले? विद्यार्थी आले, नातेवाईक आले तर खूप कमीपणा वाटतो, परंतु नाईलाज असतो, त्यामुळे ज्या आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन चालावं लागतं. जबाबदार कोण? याला जबाबदार हे शासनाची धोरण आहेत, ज्यांनी कायम विहीन अनुदान धोरण आणलं. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कायम अनुदान धोरण हे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या संयुक्त सरकारनं आणलं. कायम शब्द ही त्यांनीच काढला, परंतु एक नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी शैक्षणिक धोरण बदललं, नियम बदलले आणि त्यामुळं आज ताग आहेत आमची फरफट ही चालूच आहे. आणि असं वाटतंय की ही जी फरफट ही आमच्या पार एक शेवटपर्यंत राहील असं मला वाटतंय बघा, आणि ही कुठंतरी थांबावं ही अपेक्षा आहे आम्हाला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे